लोकांच्या मनात. मतदार राजा या कार्यावळीत तुमचं सगळ्यांचं स्वागत असं. आणि मतदार राजा इथल्याच खातीर, कारण इलेक्शन जेव्हा येतं त्यांना मतदार हो सदांच राजा असता आणि ताज्या मताचे सगळे आमदार निवडून येतात. सो आपले मत कितले इम्पॉर्टंट असा हे समजपाक जाय. विधानसभेचे इलेक्शन लागी पावले असा आणि ऑलरेडी खूपशा पार्टींच्यो जी कामं असा ती सुरू झाली असा. आम्ही आज पहिलो एपिसोड घेऊन आयले असा मांद्रे ह्या मतदारसंघात आणि मोर्जी हांगासर पावले असा आम्ही. काय लोकांकडे उलयतले, मूड ऑफ द स्टेट किती असा, मूड ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी किती असा, ते आम्ही जाणा जाऊन घेऊचा प्रयत्न करतले. आमच्या बरोबर एक मानेस्त असा. बाई, तुमचे नाव? भगीरथ पंढरीनाथ गांवकर. बाई, हांव सगळ्यांत पहिली तुमकां विचारपाक सोदतां. आतां फाटलें इलेक्शन जालें, लास्ट इलेक्शन 2017 म्हणटा, तेन्ना हांगासरले MLA तशेंच गोंय राज्याचे मुखेलमंत्री हाका पराभव केलो. कितें आशिल्लें लोकांच्या तकलेन, कित्या खातीर? एक सांगता तुमकां, कोणते गोश्टीचो अप खूब जालें, अपपरिचयात प्रवज्ञ म्हणटात ते भाशेन, अवज्ञा अतिपरिचयात अवज्ञ, तशें ताका दिसतालें एक टायम की आपूण गोंयाचो CM. कितें गोंयाचो CM, सबंद गोंया आपणाक पळोवचें पडटा आनी फक्त ताका लागून खंय तरी मांद्र्यान म्हाजें लक्ष पावना. कळ्ळें? हो ताचो एक मुद्दो तो चालू जाल्यो आनी लोकांचें मन परिवर्तन अशें जालें की हो जर सबंद गोंयाचो जाल्यार एका मांद्र्याच्याच लोकांनी कित्याक निवडून गेले? हो एक प्रश्न त्यांना लोकांनी निर्माण झालो लोकांच्या हातून. आणि थोडंसं कितें आहा, लोक हे आता असे असा की प्रत्येक जण आपले वैयक्तिक काम सोदता. तू सामाजिक कामां कितलीं कर ती तितल्या पुरती हां बरें केलें, पूण वैयक्तीक म्हाजें कितें काम केलें हो दृश्टीकोन मेन आसता. बरोबर? त्या दृश्टीकोनासून लोकांनी ठरयलें आता खंय तरी हांगर बाबा न्याय घडोवया, आणि त्या लोकांनी ठरयलें. त्याच खातीरूच हेचो पार्शेकराचो जो पराजय जालो मोठ्या मताधिकार पार्शेकराचो, तो हे कारण. पूण तातूंत अशें आतां तुमी म्हणले की बाबा तो आख्खे गोंयचो CM आणि मांद्र्याचेर कितलें लक्ष दितलो, जाल्यार CM म्हणून एक प्राऊड फिलींग असतं, एक आमकां गर्व कसो दिसता. सो CM आसल्या कारणान आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी कडेन चड लक्ष दिले वयता अशें तुमकां दिसना? ना, पूण दिसता. हांव कितें ना म्हणना, प्रत्येकाक दिसता आपूण एक गोंयचो CM आणि खंय तरी माझी बाबा ही मांद्रे मतदारसंघाचो हांव एक आमदार असलो, मंत्री झालो आणि मागीर CM झालो, हे प्रत्येकाक दिसतलेच. आणि थोडेशे लोक, थोड्या अंशी जे लोक आहात न्हू, ते तसे म्हणताय बी. पण साधारण किती झाला, सामान्य लोक जो असा न्हू, त्यांना कसलोच फायदो झालो ना. त्या इलेक्शनात दयानंद सोपटे जिंकलो काँग्रेसीच्या तिकेटीचे. म्हणजे जो लक्ष्मीकांत पार्सेकर असलो ताका हरोवपा खातीर मतां मारली काय जिकोवपा खातीर मतां मारली? किती असा, त्यांना दोन गट झाले, दोन तुमकां सांगता हांव. एक BJP गट आणि काँग्रेसचो गट हो असलोच, पण जे मनान तिडक धरून असताले ते लोक कुशीक रावले. त्यांच्यानी सपोर्टाक हेका केलो, सोपट्याक केलो. तिडक कोणाची? पार्सेकराची. काँग्रेसचे जे लोक असले ते काँग्रेसचेच रावले, उलट जे त्याचे तिडकीन असले त्यांच्या मारली आणि भरघोस मतांनी सोपटे निवडा नाही. सतराचे इलेक्शन तिडक आशिल्ली, तिडक अजूनही असा ते तिडक. किती असा, कालांतरान थोड्यांची तिडक काळजान तशीच उरता, ती वचना. तू जर म्हाका दुखयशी, आता दुखयलें धर तू म्हाका, जर ती म्हाजी याद उरता, याद पुसान वचना न्हू. तूं भायल्यान लेप कितलोय मार, ते वचना. तेतलीच गोष्ट तशी जाल्या. मागीर दयानंद सोपटे हांणी पक्ष चेंज केलो, BJP आयले. एक विचारपाक सोदता, लोक पक्ष म्हणून मतां मारली ताका काय एज अ इंडिव्हिज्युअल दयानंद सोपटे म्हणून मतां मारली, कितें दिसता? पळया, आतां काँग्रेसीन ताका भरघोस मतांनी निवडून हाडलेलो, हे सगळं सबंद गोंयाभर जाणा. बरोबर, ते दडोवपाचें कांय ना. पूण येद्या मोठ्या CM सोपट्यान उडयलो हे सगळ्यान मोठे झाले. बरोबर, उलयताले. पण त्याच्या फाटल्यान दोन कारणं असली. पोटनिवडणुकी सोपटे आमदार म्हणून रावलो आणि ऑपोजिट आमदार म्हणून असलो तो. बरोबर, सत्ता BJP झाली. आता हेतून सत्तेन सहभागी झाल्याशिवाय सामाजिक कार्य कसले जायना जास्तशे.
बरोबर. त्या खातीर तेणी विचार केलो आनी खुबशे मतदारसंघातले म्हण कार्यकर्ते म्हण भाई तू हे कशें करता, आमची आतां कामां जावपाची आहा, गांवान अमकें जाय तमकें जाय, लोकांची सुदारणा जाय, आमचे भुरगे कामांक लागोंक जाय, कितें तरी हेचेर उपाय कर, तर कितें करया. तर तेणी सांगले तूं एक काम कर, रुलींग पार्टीक जर वचपाक मेळटा जाल्यार तुमी अवश्य वचा, आमी तुज्या फाटल्यान येता, आमी तुज्या फाटल्यान आसा न्हू. तुम्ही म्हटले की उदरगती खातीर डेव्हलपमेंट विकास जावपाक जाय म्हणून त्यांनी पार्टी जी चेंज केली, तसे त्या वेळारूय सोपटेन सांगितले की विकास जावपाक जाय म्हणून, झाला विकास दिसता ना? ऐकून घ्या, प्रत्येक गोष्टीक विकास करपाक गव्हर्नमेंटा कडेन फंड आसचो पडटा. आतां 40 मतदारसंघ आसा, बरोबर आसा. माझे म्हणणे असे आहे की सगळ्यांक CM जो आसा तो सगळ्यांक विभाजून दितलो न्हू, उदरगतीचे बाबतीन वाटून, म्हणजे प्रत्येक मतदारसंघान बाबा कितलो पैसो आम्ही देऊक शकता त्या प्रमाणे दिता न्हू. आणि सध्या ही जी 2 वर्सां येयल्या कोरोनाक लागून ती उत्पन्नाची बाजू खूप कमी आहा. फाल्यां सकाळी कशें आहा, उत्पन्नाची बाजू जर भक्कम आसा जाल्यार खर्च कसोय करूं येता उदरगती बाबतीत. तरी सुद्दां सोपटे आतां ताका ट्युरिजम मेळ्ळा, बरोबर आसा. ट्युरिजमा मार्फत कितें ना कितें करता, फोर लॅम्स म्हण गांवांत, देवळाची सजावट म्हणा, आनीक कितें म्हणा. आतां पारश्याचे भगवती मंदीर तेणी हेचे ट्युरिजमा अंडरूच केलें न्हू. तें आतां कितें आहा वारें, आयज जर तुमी म्हणशीत जाल्यार कितें दिसता तुमकां वारें? ना आतां कितें आसा, सद्याची परिस्थिती अशी आहा की सद्या अजून काय चित्र स्पष्ट ना, कित्याक आजो तो भाशेक बांदून तयार आहा सारके आसतले ह्या फावटी कितले. आतां पळय MG आसा, गोवा फॉरवर्ड आसा, हां काँग्रेस आसा आनी BJP, 4 पक्ष तरी आसा, बाकी आसात अपक्ष आनी आसतले, अपक्ष आसतले ते फाल्यां सकाळीं तांकां उल्लू गेले जाल्यार तेय आसतले सारके. हां पण ते 4 पक्षाचे युती कोणी कोण कोण करता आणि कशी जाता आणि फायनल किती असा, युती झाली म्हणून जायना, कॅन्डिडेट त्याला लायक असा काय ना, हे त्याच्यावर अवलंबून आहे.